मुंबई पुणे महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. पंढरपूरकडे जाणारी खासगी बस मागून ट्रॅक्टरला आदळून दरीत कोसळली. या बसमध्ये 54 प्रवासी होते. या अपघातात 5 भाविकांचा मृत्यू झाला. डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होते. 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. मध्यरात्री 1 दरम्यान चिखले पनवेलजवळ ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस 20 फूट खाली दरीत कोसळली. या अपघातासंदर्भात नवी मुंबईचे DCP विवेक पानसरे यांनी सांगितले की सोमवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर अपघात झाला. एका खासगी बसमधून 54 जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली. त्यानंतर बस दरीत पडली. अपघातात जखमी झालेल्या 42 जणांना MGM रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर इतर 3 जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. भाविकांनी भरलेली बस डोंबिवलीतील केळझर गावातून पंढरपूरला जात होती. मुंबई एक्सप्रेस हायवेजवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली. त्यावेळी घटनास्थळी 4 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी 1 जणाचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासाठी अपघातग्रस्त टीम, IRB देवदूत आणि पोलिसांनी मदत कार्य केले. आज सुबह 1 बजे के दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे पे डोंबिवली निळजे लोढ़ा ये परिसर के 54 लोग एक प्राइवेट बस से पंढरपूर आषाढ़ी एकादशी के लिए जा रहे थे. आडली गांव के बाजू में एक ट्रैक्टर से ये लोग डैश करके इनकी बस जो है वो बाजू में दरी में गई थी. इसमें अभी तक 42 लोग जो है वो हमने MGM हॉस्पिटल में शिफ्ट किए हैं. 3 लोग जो अत्यवस्थ थे वो सरकारी हॉस्पिटल में उनको शिफ्ट किया है. जख्मियों से अभी तक डॉक्टरों ने ये कंफर्म किया है कि 5 लोगों की यहाँ पे डेथ हुई है और बाकी के लोग अभी उपचार ले रहे हैं. कहाँ जा रही है बस? ये बस पंढरपूर आषाढ़ी की एकादशी के लिए जा रहे थे. कल्याणहून पंढरपूरकडे जाणारी ही बस होती. वारकऱ्यांची बस होती. वारीसाठी हे सर्व वारकरी निघाले होते. परंतु किलोमीटर मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा किलोमीटर 5-800 दरम्यान ही बस आलेली असताना समोर प्रतिबिंबित या एक्सप्रेसवरती जे प्रतिबिंबित वाहन आहे ट्रॅक्टर, तो ट्रॅक्टर येतो असताना ट्रॅक्टरला मागून धडक बसलेली आहे. त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली. खोल खड्ड्यामध्ये पडलेली असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बसमधील बरेच प्रवासी जखमी झाले होते. त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी IRB पेट्रोलिंग असेल, देवदूत यंत्रणा असेल, डेल्टा फोर्स असेल, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सदस्य असतील, महामार्गावरच्या सर्व पोलीस यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा असेल, नवी मुंबई पोलीस असेल, मुंबई पोलीस अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे. मदतकारी पूर्ण केलेलं आहे. काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील ठिकाणी या ठिकाणी आल्या होत्या. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थे आमचे 20 टीम मेंबर्स सुद्धा या ठिकाणी काम करत होते. या अपघातामध्ये जवळजवळ 54 प्रवासी होते आणि 2 ट्रॅक्टरमधले जे प्रवासी होते असे एकूण 54-55 दरम्यान ह्या लोकांची संख्या होती. त्यामध्ये दुर्दैवाने 5 लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली. कारण आपण सर्वांना मदत करत होतो आणि सर्वांना सर्व जखमींना आमच्या सर्व यंत्रणांनी MGM हॉस्पिटलमध्ये रवाना केले. परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. आणि बसमध्ये 2 व्यक्ती जागीच मृत्यू पावल्या होत्या. त्यामध्ये 1 महिला होती.